इकड़े मी बसायचं आहे का गाडीत? नको दत्ता भाऊ आरडतील, लाकडं देऊत ना. घरात कोण कोण आहेत? घरात दत्ता भाऊ, माई, नाना, छायताई, अभिभाव. सरिता वहिनी? सरिता वहिनी ना या, सरिता वहिनी गेली. कुठे गेली? तमाका काय माहित. कधी गेली? ते दिवस गेली. कशाला गेली? सरलंय. गाडीतून फिरायचंय ना? दत्ता भाऊ, मी दत्ता भाऊला सांगतोय, फिरायला घेऊन जातोय याला म्हणून. सांग, सरिता वहिनी घरातून बाहेर का पडल्या? कोणी त्यांना घरातून बाहेर पडायला सांगितलं का? दत्ता भाऊनी सांगितलं, बाहेर काढल्याने दत्ता भाऊनी. सरिता वहिनी गेली. तिच्यावर पण रागवले होते का तुझे दत्ता भाऊ? वय दत्ता भाऊ रागवले, बाहेर काढल्याने, आत नाही घेतल्याने. वहिनी रडत होती. पांड्या काय करतो? हैसर ये. छातई छातई छातई, तुमका गाडीत बसूचा? हे बसवतात वय ना. आए क्या आए? दत्ता बाहेर ये बा, पोलीस इले आहेत. दत्ता भाऊ, मी सरिता नाईक तुमची बायको. तिची मिसिंग कंप्लेंट आमच्याकडे नोंदवलेली आहे. हरी नाईक कोण? माझो झील आणि ही सरिताचो सासरो. साहेबांनो कित्याक सापडलं सरिता? घरातून बाहेर पडताना, म्हणजे दत्ता भाऊ घरातून बाहेर काढताना कोणत्या रंगाची साडी होती त्यांच्या अंगावर? आबोली, पण असा किती विचारतास? सापडला सरिता. नेमक्या त्याच आहेत का सांगता येत नाही, ओळख पटलेली नाही. म्हणजे डेड बॉडी सापडली आहे. सरिता, माझा सरिता नसतला. सरिता काय नाही होऊ सरे, माझं देह वर बसलो. सरिता काय होऊक देऊ सोनाय. साहेब, सरिता खैसर पाण्यात सापडली आहे डेड बॉडी. बराच वेळ पाण्यात असल्यामुळे बॉडी फुगली आहे. माशाने अख्खं शरीर खाऊन टाकलंय. आत खोलवर दगडावर डोकं आपटल्यामुळे मेंदू बाहेर आलाय, डोळे बाहेर आले, चेहरा तर ओळखताच येत नाही. त्यामुळे बॉडी आयडेंटिफाय करावी लागेल. नायकांक पाण्यापासून धोको ना. आहे दत्ता, तू जा त्यांच्या वांगडा, ती कमी बघताय. पांडू जा रे, कांदो घेऊन ये. जा कांदो आणत गे. आहे दत्ता, आम्ही असो रे, तू जा. कांदो
माफ करा माका बावी जाऊ येईलस ना वीस पुरुष वर खोल असा उडी टाकशी ना तर नक्कीच मरशील बायको घर सोडून गेली तेव्हा तुमच्यापैकी कुणीच तिला शोधायचा प्रयत्न केला नाही का चुका केल्यानंतर प्रायश्चित्त करूनही काय होत नाही ना ह्यापेक्षा चूक करण्याआधी याची काळजी घेतली असती तर ही वेळ आलीच नसती किती वर्ष झाले लग्नाला नुकताच झालेला प्रेम प्रकरण की नाही ठरवलेला लगीन दोघांनाही लग्न मान्य होतं का दत्ता ही तुझी बाईल आणि यो तुझो हो दत्ता चौकशीत कळलंय आम्हाला की हे लग्न तुम्हाला मान्य नव्हतं खरं आहे का कारण असं काय नाही मुलीच्या घरची परिस्थिती साधारण अण्णांना एक गावातलं मोठं प्रस्त आणि एका गरीब घरातल्या मुलीशी लग्न तेही घाईघाईत लावण्यात आलं हो की नाही होय असं घाईघाईत लग्न लावण्याचा निर्णय अण्णांनी घेतले वडिलांच्या दबावाखाली येऊन तुम्ही लग्न केलं हो की नाही लग्नानंतर घरात वादविवाद घरगुती कलह गो राव समोर ठेवणार आहात आणि सांग सगळा खरा काय ता वय मी जाय होते त्यांच्या घराकडे मग फसवला नाही त्यांनी आहे माझ्यावर विश्वास ठेवा घरगुती कलहातून सरिता नाईक यांना बाहेर काढल्यावर त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहिला नाही आणि त्यांनी आत्महत्या केली असंच प्रथमदर्शनी दिसतंय सरिता 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 नाना माझी वहिनी काक मारता ना माझ्या सरिता काय झालं नाना गे आता दत्ता बघू गेलो आना बॉडी ओळखा तरी येऊ खोई माका सोडून जाऊचा नाही ना आता होई को काय नाही होचा तिका नाना नू किती तिका खोटी आशा दाखवतास बघलास ना आता पोलीस येऊन गेले ते असतं तर आपण गावात काहीतरी घावला नसता काय ही त्याचीच बॉडी असतली बोलतोस ग तू ह्या बघ आहे खरा पचवणं कठीण असता पण माका सांग खरंच जर त्याका काय झाला असला तर आपण काय करायचा छाया अवस्था तरी बघ त्याची बोलताना जरा भान ठेवत जा या बघा नाना जा काय असात आम्ही सगळा तोंडार बोलान टाकतोय उगच आपण किती आशा ठेवायची त्यापेक्षा समोर जा असा तर मान्य करून टाकूचा म्हणजे किमान त्रास तरी कमी होत बघलास ना किती कांदे लावचे लागले ते तेव्हा एक सू दिली असं रडन काय होतला तुकाच होता ना सगळो त्रास माझ्या चेडवा सारखा असता आहे माका माहित हा सगळा तू लय लाडान सगळा केलंस त्याचा अण्णांनी जिला जीवरात काढल्यानी थाटामाटात लगीन लावल्यानी पण ह्या घरात काय चांगला होता हा काय नानांकडे बघ पडले आहेत ना ते जाग्यावर ती मांगरावर बसली आवची अण्णांची चुलती तिच्यामुळेच होता या सगळा तू घराचा किती सुख बघलस ना तरी ती बया काय घरात सुख येऊक देऊची नाय समजलंस ना तिनाच केल्या ना या सगळा लिंबा मिरचे फिरवून झाली त्यांनी काय होणार नाय म्हटल्यावर तुझ्या सुनेक फितायल्यात माका सांग पच्छीचा जर त्यांना ऐकल्या नसता तर दत्तान ते का किती बाहेर काढल्या नसता ही सगळी ना त्या मांगरावरच्या भूतांची कृपा असा आता बघ तू आणखीन घरावर काय काय करतात ती आता उठलस कि तू तू बाजूक राव छाया खय चाललस ना
आजपर्यंत मी स्वतः लय आवरले, नात्यान मोठी म्हणाल सगळं ऐकत दिले, पण आज माझ्या पोराच्या जीवावर उठला, आता मी घबरावायचं नाही. इंदू, इंदू, अगो छाया, अगो अडवती का? नाही ना, जाऊन देती का? खरा तर तिनं ह्या सगळा आधीच करू खोया होता, आतापर्यंत घबरवली ना म्हणान त्या वच्छेचा फावला. नाईक खाली उतरा. बराच वेळ झालाय, लवकर बॉडीची ओळख पटवून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवावी लागेल. एकंदर परिस्थिती बघता बॉडी सरिता नाईक ह्यांचीच आहे असा अंदाज आहे, पण प्रार्थना करा बॉडी त्यांची नसावी. या हवालदार. तुम्ही आहे सर, येवा येवा, आत येवा. बसाक नाही लय मी. मग काम? हा काम होय, तसं तुमचं या घराकडे येणं जाणं नसता ना. येवा. सासू काय आहे तुझी? आहे, येतील. तसं तुम्ही बसा. सरिताचा काय कळला काय हो? सगळे सासियाचे गुण घेतलंस हा. मी काय केलं? सगळा करून सवरून नामा निराळा राणा या सासेकडसूनच शिकलस काय? सासेकडे शिकायची येळ नाही इली अजून, मी सगळा शिकून इलोय. म्हणान सगळी ही कटकार असताना सासे वांगडा केलस? काय कटकार असताना केल्यान माझ्या सुनेन? हा हो बघतस काय? ह्या बघ इंदुईला, त्याची मीठ मोरी नजर काढू कोई. जा मीठ मोरी घेऊन ये, बघत काय राहतस? मी चालय, थांब घेऊ. बघा बघा, नायकांची सून इलिया, अण्णा नायकाची बाईल इलिया माझ्या दारात. बघ गो बघ, अस जोर इलो अंगात. आजपर्यंत तुझं मान ठेवले, वाड्यासून बाहेर पडताना मका काळजी वाटली हो तुझी. तुझा कसा होईत, संसाराचा कसा होईत, काशीचा कसा होईत म्हणान हेंका लपून तुका मदत करीत इले. कित्या नाता जोडलेला हा म्हणान ना, तू काय किंमत ठेवलंस त्या नात्याची? खैला नाता? हा खैला नाता? तुझ्या घोवान आमका घरातसून बाहेर काढलान तेव्हा दिसला नाही तुका या नाता? तुझ्या घोवान माझ्या लेकावर बंदूक रोखल्यान तेव्हा दिसला नाही तुका या नाता? तुझ्या जिलान माझ्या जिलात हैसर मारत आणल्यान तेव्हा नाही दिसला तुका या नाता? आणि आता आठवला तुका या नाता? आता तुझ्या सुनेचा झाला तेव्हा बरोबर इलस हैसर भांडू? जाब विचारू केले काय वया तुका? घर वया, दागिने वयत देतय. भीक नको आमका, आमचा हक्काचा अनाथ आम्ही हक्कान घेव, तू देऊची गरज नाही आमका. मग किती माझ्या घराच्या वाईटावर उठलस? माझ्या सुनेचा जाग काय झाला ना सगळा तुझ्यामुळेच झाला. ते का फूस लावून हैसर येऊक लावलंस, त्याच्या संसाराचा वाटोळा केलंस, तुझ्यामुळे ते का घर सोडूक लागला, हे सगळं झाला ना सगळा तुझ्यामुळे झाला.
वय आणि तुमच्यामुळे काय झालं हा ता दिसतंय ना का दिसूकच नाही तुमका काय ह्या सगळा तुझ्या कर्मामुळे झाला का तुझ्या गोवाची कर्म लय चांगली असत ना तुझ्या सुनेचा झाला तसा बरोबर भांडू किलोस हैसर येण्यापेक्षा तुझ्या गोवा विचारायचास ना खय पुरला हा सुनेक ता सांगात खय पुरलेला तुझ्या सुनेक चेहऱ्यावरून ओळख पटणं अवघड आहे तरी एकदा बॉडी बघून घ्या हवालदार इंदू इलस किती गेलस तू ते सर काय गे अशी श्रीक्या मी आता निलस येताना त्या वच्चीच्या डोक्यात धोंडो किती घातलंस नाय किती आपण त्यांच्या तोंडात लागायचा त्यांच्या तोंडात लागायचा नाय मग त्यांच्या हातून आपण आपल्या डोक्यात धोंडो घालून घेऊया माका हात उचलू राहू नको होय तर या घरात सगळ्यांचा राग माझ्यावरच काढू घेता इंदू तू कप किती आहे काय झालं वच्चीकडे काय बोलला काय ता काय बघतस काय झाला सुनील साठी रडा सापडला काय नाही ना मगे आता त्याचा इतार सोडायचो दोन दिवस सून म्हणून घरात दिलेला असा समजायचा गप राहायचा तुझ्या पुढसून जन्म केलेला नाही ना मग किती रडतस त्याच्यासाठी रडाक त्याची आऊस आणि बापूस असा दत्ताक सांग दुसरा बघ लगीन लावून देव तुका सून होईना घरात सरिता नाय दुसरा कोणतरी वेळा नाहीतरी वरात काढण्यापुरता स्वतः नता वच्चीच्या दारात बार फोडण्यापुरता स्वतः नता कायमचा तोंड बंद ठेवले पण आता तुम्ही माझा तोंड कायमचा बंद केलास ना तरी चलात पण माका माझ्या प्रश्नाचा उत्तर व्हाया तुम्हीच मारलास ना सरिता तुम्हीच मारलास ना माझ्या सुने सांगा सांगा ना मी मारलं असते तर माका दिसला असता